नमस्कार मित्रांनो, भक्तिसारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सप्तशृंगी मातेचे खूप भक्तगण आहेत, त्यांची महिमा अपरंपार आहे। सप्तशृंगीच्या दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यातील वणी येथे जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते। प्रत्येकाचे स्वप्न हे पूर्ण होत नाही, काही नेमक्याच लोकांचे स्वप्न पूर्ण होते। सप्तशृंगी मातेची महिमा अपरंपार आहे। त्यांचा वणीमध्ये प्रकट होण्याचे कारण आणि त्याची कथा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील। सप्तशृंगी सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण। सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत, त्यावरून या गडाला सप्तशृंगी म्हटले जाते। गडावर सूर्यकुंड, जलगुफा, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमणीय ठिकाण समुद्र सपाटीपासून गडाची 4569 फूट उंची आहे। या गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत। गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी। 3.5 शक्तिपीठांना ओम आकाराने सगुण रूप मानतात। ओंकारात 3.5 मात्रा आहेत, त्यातील अ आकार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते, तसेच ऊ आकार पीठ म्हणजे तुळजापूर, म आकार पीठ म्हणजे कोल्हापूर आणि ऊर्ध मात्रा म्हणजे सप्तशृंगी। हे अर्धपीठ आहे, कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो। शुंभ निशुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते। ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून गिरिजा महानदी प्रकटली, तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी। देवीची मूर्ती स्वयंभू असून ती 8 फूट उंच आहे। तिला 18 भुजा आहेत। मूर्ती शेंदुराने लिपलेली आहे। तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र आहेत। महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते। मंदिराच्या गाभाऱ्याला 3 दरवाजे आहेत, शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार। या दरवाज्यातून मातेचे दर्शन होते असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते, शारदीय नवरात्रात गंभीर। निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानतात। समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते। सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे। येथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले होते, त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली आहे, ती आजही दिसते असे म्हणतात। या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजनही केले जाते। लीळा चरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो। राम आणि रावणाचे युद्ध झाले, त्यावेळी राम सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले। छत्रपती शिवरायांनी या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो। नवरात्रीमध्ये सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते। राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात। गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे, त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते। लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत आहे। प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली। या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर आपण पोचलो की मन प्रसन्न होते। मित्रांनो, देवीचे दर्शन तर प्रत्येकाला होऊ शकत नाही, कारण काही लोक गरीब आहे, फार दूर राहतात। परंतु देवीची महिमा आणि कथा काय आहे ते या व्हिडिओतून आपल्यापर्यंत पोचली। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील। जय हो आई साहेबांचा।